विद्यार्थी मित्रांनो, बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक आकारांची ओळख पाहिली, हेच भौमितिक आकार आज आपण खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा या ठिकाणी मी तुम्हाला ग्राउंड आखलेलं दिसतंय. यामध्ये त्रिकोण आणि चौरस हे आकार मी काढून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला आयत, वर्तुळ हेही आकार काढता येतील, परंतु त्यासाठी आपल्याला आणखी दोन मुलं आवश्यक आहेत. ते नसल्यामुळे मी फक्त दोन आकार काढून घेतलेले आहेत. बघा या खेळासाठी साहित्य लागणार आहे, हा एक डायस आहे, तो मी चौकोनी ठोकळ्याचा करून घेतलेला आहे. यावर भौमितिक आकार काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या भौमितिक आकारापुढं त्रिकोणापुढं शंभू उभा आहे आणि चौरसापुढं आराध्या उभी आहे. या खेळामध्ये काय होणार आहे, हा मी डायस जेव्हा टाकेल, हा डायस टाकल्यानंतर जो भौमितिक आकार पडेल, या ठिकाणी आता चौरस पडलेला आहे, ज्या वेळेला हा चौरस पडेल त्यावेळेला ज्या विद्यार्थ्याचा किंवा ज्या मुलाचा चौरस आकार असेल तो विद्यार्थी एक पाऊल पुढे येणार आहे. असा खेळ करत करत जो विद्यार्थी एकदम शेवटपर्यंत जाईल तो विद्यार्थी हा या खेळाचा विजेता असणार आहेत. आहेत तुम्ही दोघेही तयार? व्हेरी गुड. बघा आता मी हा डायस टाकणार आहे, तुम्ही लक्ष द्यायचे आणि ज्याचा आकार पडेल त्याच मुलांनी काय करायचं आहे, समोर यायचं आहे, एक पाऊल पुढे यायचं आहे. बघा यामध्ये मुलांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. चौरस. व्हेरी नाईस. अरे अरे, जागेवर उभं राहा, जागा सोडायची नाही आपापली. हा बघा कुणाचा आकार आहे का हा? नाही, दोघांपैकी एकाचाही आकार नाही, म्हणून कुणीही आपली जागा सोडणार नाहीये. व्हेरी गुड. बघा तुम्हाला छानपैकी समजलेलं आहे. आयत आहे का कुणाचं? त्याच्यामुळं जागा नाही सोडायची आहे. चौरस. व्हेरी गुड. आयत. चौरस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. परत एक पाऊल पुढं चौकोन आलेला आहे. आयत. कुणी येणार आहे का पुढं? नाही. चौरस. अरे बापरे, चौरस जिंकणार आहे वाटतं. त्रिकोण. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. बघा चौकोन फक्त एक राहिलेला आहे, त्रिकोण किती राहिलेले आहेत? आणखी चार राहिलेले आहेत. बहुतेक चौरसच जिंकणार आहे. आता काय पडलंय? वर्तुळ. वर्तुळ आहे का कोणाचं? नाही. मग परत डायस टाकूया. आयत. आयत आहे का कोणाचं? चौरस. व्हेरी गुड. काय पडलं आहे? त्रिकोण. व्हेरी गुड. रेक्टॅंगल दे. त्रिकोण. त्रिकोण. व्हेरी गुड. बघा त्रिकोण मागून पुढे आलेला आहे. चौरस. अरे बापरे, अशा पद्धतीने बघा चौरस असणारा विद्यार्थी जिंकलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही मुलांमध्ये छानपैकी हा खेळ घेऊ शकता.